विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेले प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ते सांगा. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न 2017 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. खाली वाक्य दिलेलं आहे, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1-5, पर्याय क्रमांक 2-7, पर्याय क्रमांक 3-6, पर्याय क्रमांक 4-4. या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3-6. या वाक्यामध्ये एकूण 6 नामे आलेली आहेत. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच भारतभर असे या वाक्यामध्ये 6 नामे आलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, पुढील वाक्यात नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आला आहे. हा प्रश्न 2021 साली विचारला गेलेला प्रश्न आहे, म्हणजे आता जी ऑगस्ट मध्ये परीक्षा झाली त्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंगी, पर्याय क्रमांक 2 कीटक, पर्याय क्रमांक 3 वसाहत, पर्याय क्रमांक 4 समाजप्रिय. या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक 4 समाजप्रिय हा शब्द नाम नसलेला शब्द आहे. मुंगी, कीटक, वसाहत हे शब्द नाम असलेले शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण, कोरोनाने कहर केला आहे या वाक्यातील नाम ओळखा. खाली 4 पर्याय दिलेले आहेत, कहर, कोरोना, केला आहे. तर या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक 2 कोरोना हा शब्द नाम असलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत. खाली या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे. पर्याय क्रमांक 1-5, पर्याय क्रमांक 2-2, पर्याय क्रमांक 3-4, पर्याय क्रमांक 4-3. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3-4. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण असे या वाक्यामध्ये एकूण 4 नामे आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? पुढील माहितीसाठी तुम्हाला गुगल फॉर्म किंवा PDF स्वरूपामध्ये सरावासाठी प्रश्न दिले जातील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.